ते ट्रांसपरंट झाला की त्यात भरीत घालायचं. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आज माझ्या मागे तुम्हाला खूप ग्रीनरी दिसत असेल. तर आज मी क्रियांशला पायी घ्यायला चालली आहे. मुद्दामच पायी चालली आहे कारण की रोज गाडीवर जाणं येणं होतं, अजिबात वॉक होत नाही आणि कधीतरी मुलांनाही सवय असावी पायी जाण्याची. म्हणून मग आज विचार केला की आज मी पायीच जाईल क्रियांशला घ्यायला. म्हणजे पहिला एक्सपिरियन्स आहे, क्रियांश चालतो नाही चालतो बघूया आता. तर मी त्याला घेते स्कूलमध्ये. आता गाड्यांचाही आवाज वाढेल कारण की सगळ्यांचं स्कूलला नेण्याचं टायमिंग आहे. सो आधी त्याला घेते आणि मग बोलते तुमच्याशी. हे बघा, खूप छान निसर्ग आहे. तर आता मी आणि क्रियांश आम्ही चाललो आहे पायी. येस, हे बघा तुम्हाला बटरफ्लाय दाखवते. तो बटरफ्लाय सोबत खेळतोय. तर आता क्रियांशला घेऊन आलेली आहे आणि तो मस्त टी व्ही बघता बघता खातोय. आज त्याने मॅगी मागितली करून सो त्याला मॅगी दिली आहे. क्रियांश लुक यो, क्रियांश से हॅलो टू ऑल. तर आता क्रिशा पण आली आहे स्कूलमधून. तुम्ही चेंज केलं काय खाते? गावा. तिचं जेवण झालं, आता ती गावा खाईल आणि मग काय करणार? झोपणार, मग अभ्यास करणार, मग खाली जाणार, मग येऊन खायचं, मग झोपायचं, उद्या स्कूल. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि वातावरण बघा किती छान झालं आहे. पाऊस पडतोय, आता स्टॉप झाला पाऊस जरा, पण पूर्ण पावसाचं वातावरण आहे मागे. आणि आता मी स्वयंपाकाला लागते. आम्ही आराम केला होता जरा, आता उठलो झोपेतून. पाकाला लागते, वांग्याचं भरीत करते. संध्याकाळचे 5 वाजलेत पण लवकर स्वयंपाक करून मुलांना खाली गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे. तर भाजी रेडी असेल तर गरम गरम पोळ्या किंवा भाकरी होऊन जातं. आणि गणपतीचं डेकोरेशन पण काढायचं आहे, पण आता ते डेकोरेशन मी रिटर्न आल्यानंतर काढते. तर गॅस ओटा पण रेडी आहे, मी तुम्हाला वांगे दाखवते. अरे भरे, तर हे बघा, हे वांगे मला मिळाले होते म्हणून मला याचं भरीत बनवायचं आहे. तर चला बघूया मी माझ्या स्टाईलने वांग्याचं भरीत कसं करते ते. तर हे बघा, हे वांगे मी फ्रीजमधून काढल्यानंतर थोडा वेळ मी पाण्यात ठेवले होते. तर मी ते मागे व्हिडिओ केला होता ना, मी भाज्या कशा स्टोअर करते, तेव्हा म्हणजे जवळजवळ हे आणून 10 दिवस झालेत वांगे, पण फ्रेश आहेत बघा. तर मी हे असे टोचे मारून घेत असते वांग्यांना. तर हे असे सगळ्यांना टोचे मारेल मी. तर आता हे जे वांगे आहेत ना, यांना असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे स्किन पटकन छान बर्न होते. हे बघा, वांगे जे आहेत ते सगळ्या गॅसवर, फक्त चौथा गॅस माझा स्लो चालतो, तर मी तिन्ही गॅसवर भाजून घेते. तर हे बघा, हे जे वांगे आहेत हे असे उलटे पालटे करत आपल्याला चारी बाजूंनी छान असे शिजवून घ्यायचे. तर हे बघा, वांगे भाजले आणि भाजल्यानंतर जास्त वेळ नाही, अगदी आपल्याला हँडल करता येतील अशी आपल्याला याची स्किन काढायची आहे, जी जळलेली आहे ते. म्हणजे वांगं आतमधून छान झालं आहे, हे बघा हलकीशी वाफ पण निघते त्याच्यामधून. तर अशा पद्धतीने मी सगळे वांगे ची स्किन काढून घेणार आहे. आता
आता हे जे वांगे ज्याची आपण स्किन रिमूव्ह केली, डिस्कार्ड केलेली आहे, त्यांना आता कुटून म्हणजे ठेचून घेणार आहे मी. तुम्ही चमच्याने पण करू शकता पण मी याच्यात करते, म्हणजे लवकर होतं. हे असे झाले पाहिजे पूर्णपणे मॅश. तर आता हे बघा, याच्यामध्ये मी हिरवी मिरची, 6-7 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, 1-10 लसूण पाकळ्या आणि जिरं हे वाटून घेतलं आहे. हे आता मी तेलात सोडणार आहे. थोडंसं हिंगसुद्धा घातलं आहे. आणि लगेच मी यामध्ये 3 मोठे कांदे घेतलेत. कांदा जास्त प्रमाणात जातो. यात आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे, त्याची पण चव छान येते. आणि आता भरीतला लागेल तेवढं सगळं मीठ मी इथेच टाकून घेतलं आहे, म्हणजे कांदा देखील लवकर शिजतो. अगदी आपल्याला खूप नाही, थोडं 2-4 मिनटं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे. तर आता हे बघा, आपला कांदा छान झाला आहे, अगदी ट्रान्सपरंट झाला की त्यात भरीत घालायचं, जे आपले वांगे आपण स्मॅश केलेले होते ते. याच्यामध्ये तुम्ही कांद्याचे पात असते, स्प्रिंग अनियन, ते घालू शकतात. याच्यात कोथिंबीर आहे, ती खूप छान लागते कांद्याची पात, पण आता माझ्याकडे नाही आहे सो मी अवॉइड केली आहे. पण तुम्ही जर टाकली तर त्याची चव अजून छान होते. बाकी याच्यात लाल तिखट, हळद नाही जात, कारण की आपण हिरवी मिरची तिखट म्हणून वापरली आहे आणि ठेचा केल्यामुळे तिखटच लागतं. तर आता हे बघा, छान असे अजून 2 मिनटं, कारण की आपले वांगे छान भाजलेत, सगळं काही रेडी आहे. फक्त आता याला आपल्याला जिथे जिथे थोड्या मोठ्या गोठळ्या वगैरे असं काही वाटत असेल तर असं करू. पण माझे सगळे व्यवस्थित मी तुम्हाला फक्त दाखवते. माझे छान चोचले गेलेले आहेत वांगे. आणि हे बघा, रेडी आहे आपलं भरीत. हे बघा, इथे जेवण तयार आहे. बघू शकतात भरीत केलं आहे, इथे मिरचीच्या भजा केल्या आहेत, पोळी आणि काकडी आहे. तर हे असं आजचं साधंचं जेवण. ॲक्च्युली गणपतीमध्ये रोज ते गोड आणि पुरीचं वगैरे जेवण करून ना थोडा कंटाळा येतो, म्हणून आज तिखट असं मस्त भरीत आणि मिरचीची भजी केलेली आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मंडळी नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी. बाय.